पश्चिम बंगाल मधील टीएमसीच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात असल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्याचा हवाला देत त्यांनी हे ट्विट केलं होतं. त्यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. जितेंद्र आव्हाड असं म्हणत असतील तर ती अदृश्य शक्ती आणि तो अदृश्य हात जर आव्हाड साहेब म्हणाले तसं कोणाचं असेल तर याची चिंता जास्त काँग्रेसला करावी लागेल. कारण आव्हाडांनी दिशादर्शन जे केलं आहे त्यामुळे काँग्रेस भुईसपाट झाली आहे आणि त्यामुळे काँग्रेसला भुईसपाट करण्याच्या यशामागचा आनंद आणि अदृश्य शक्ती आव्हाड साहेब सांगतायत का आम्हाला वाटलेला प्रश्न आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे राज्यात एकीकडे कोरोनावरून जोरदार राजकारण सुरू आहे, मात्र डोंबिवलीतील राजकारणी याला अपवाद ठरल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना विरोधातील लढ्याला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, मनसे, आरपीआय आदी पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते हे एकत्र आले आहेत. केंद्रांतर्गत सुरू असलेल्या वॉर रूम मध्ये कल्याण कोरोना विषयक सर्व महत्त्वपूर्ण माहिती ही पुरवली जाणार आहे. मुंबईत अधूनमधून रुग्णांचा आकडा कमी दिसतो, पण जून महिन्यात परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या अभ्यासानुसार मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतील. हळूहळू यात सुधारणा होऊन जूनमध्ये परिस्थिती बरीच सुधारलेली असेल. त्यासाठी कोरोनाचे नवे नियम पाळावे लागतील, तसंच लसीकरणावर सुद्धा तेवढाच भर द्यावा लागेल. या काळात जर कोरोनाचा नवा व्हेरियंट आला नाही तर बराच सकारात्मक बदल दिसेल असं सुद्धा तज्ज्ञ म्हणतात. युनायटेड स्टेटकडून 1,25,000 रेमडेसिवीर भारताला मिळालेले आहेत. सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावर रेमडेसिवीरचा साठा घेऊन अमेरिकेचं विमान दाखल झालं. यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा काही प्रमाणात दूर होईल अशी आशा आहे. कोरोनाबाबत भारताच्या सद्यस्थितीत विविध देश मदतीचा हात पुढे करत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भावाचा अख्खं जग सामना करत आहे, तर दुसरीकडे वुहानमध्ये संगीत कॉन्सर्टवर चीनच्या युवकांनी चांगलाच ताल धरला. चीनच्या वुहान मधूनच कोरोना व्हायरस अख्ख्या जगात पसरला होता. सध्या अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट थैमान माजवते, मात्र चीनवर त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाहीये. शनिवारी वुहानमध्ये स्ट्रॉबेरी म्युझिक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. 5 दिवसांचा हा फेस्टिवल असून हजारोंच्या संख्येनं लोक इथे सहभागी होत आहेत. 11,000 people showed up to the strawberry music festival held in आई भवानीचा गजर म्हणजे 24